नगर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख बंडखोरी करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आलं होतं. अखेर गडाख यांनी आपला अर्जच दाखल न केल्यानं या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. असं काही माहिती नाही खरं तर की भाजपकडनं होतं का सेनेकडनं, कारण माझा तसं काही तो हे नाही, विषयही नाही झाला. आणि गडाखांचं युतीच्या कडून नाव आहे की नाही, पण ते म्हणत होते की भाजपला सुटली तर मी लढेन वगैरे असं चाललं होतं. पण बाकी आमचं शिवसेना शिवसेना आहे ना, शिवसेनेला जागा आहे ही शिवसेने लढवणार. राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष सी एल थूल हे नगरच्या जिल्हा परिषदेत आले होते. त्यांनी दलित वस्तीत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला, तसेच दलितांच्या उत्कर्षासाठी सुरू असलेल्या कृती कार्यक्रमाची माहिती घेतली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर तिथे नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही त्यांनी माहिती घेतली. प्रकाशाने इथे आलो, एक तर म्हणजे राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ ह्या ठिकाणचं एकंदर त्या कृषी विद्यापीठामध्ये मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये काय काय योजना त्या राबवत आहेत आणि काय म्हणजे नवीन नवीन संशोधन आणि कृषीविषयक पशुसंवर्धन विषयक आणि हॉर्टिकल्चर फॉरेस्ट ह्या संपूर्ण याच्यामध्ये ज्या निर्णय योजना आहेत त्या राहुरी विद्यापीठ मागासवर्गीयाकरता काय प्रोजेक्ट राबवत आहेत याबद्दल चर्चा आणि अहवाल घेणं गरजेचं होतं. अनुसूचित जाती जमाती आणि इतर वंचित वर्गाच्या तो काल आमचा दिवसभर कार्यक्रम झाला. त्यानंतर तिथे महत्त्वाची बाब आमच्या एक लक्षात आली की 2008 पासून तिथे नोकर भरती बंद आहे. दरवर्षी तिथे 5450 विद्यार्थ्याचा इंटेक आहे आणि विद्यार्थी येतात पण त्या अनेक फॅकल्टीज आहेत, निर्णया विभाग आहेत, पण त्या विभागाच्या दृष्टिकोनानं त्या ठिकाणी शिक्षकाची प्राध्यापक सहप्राध्यापक डीन यांची वाणवा आहे तिथे नेमणुका झालेल्या नाही. हा अत्यंत गंभीर बाब आहे. या गंभीर बाबाबद्दल आम्ही त्याच्यावर चर्चा केली. एवढंच नाही तर त्या राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात मागच्या 15 वर्षापासून बिंदू नामावली तपासण्यात आलेली नाही. बिंदू नामावली न तपासणं म्हणजेच पर्यायाने मागासवर्गीय कर्मचारी आहेत त्यांची पदोन्नती त्यांची नियुक्ती ही डावलणं हेतुपुरस्सर डावलणं असं होते. म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही ताबडतोब हे जेव्हा सगळ्या माहिती काढली तेव्हा आता 11 तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जे आहेत मागासवर्गीय कक्षाचे त्यांना बोलावून ह्या फुले कृषी विद्यापीठाने जो काही पत्रव्यवहार केला असेल त्यांच्याकडे तो पत्रव्यवहार तिथे असताना तुम्ही ह्या बिंदू नामावली तपासून का दिली नाही याच्यावर आम्ही सोमवार 11 तारखेला मुंबईला आमच्या आयोगामध्ये केला. हा एक फार मोठा गंभीर बाब आम्हाला कळण्यात आली. लोकांचे क्लास 3 क्लास 4 जे नेमणुका होतात त्याच्या देखील पदं जी आहेत रिक्त पदं आहेत पण त्या भरतीला मनाई काय आहे. अशा रीतीने जर झालं तर ते विद्यापीठामध्ये मागासवर्गीय केवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे हे दिसून येईल. म्हणून ते बिंदू नामावलीचा प्रश्न आम्ही तिथे घेतला. तो काल दिवसभर आम्ही निर्णय विभागाला भेट दिली, त्यांच्या पशुसंवर्धन विभागाला दिली, त्यांच्यानंतर त्यांच्या फलोद्यानाला दिली, त्यांच्या फुलांच्या ह्याच्यात दिली आणि जे जे काही चालेल त्यात प्रत्येक वेळी आम्ही हा विचार केला आणि विचारलं की तुम्ही आदिवासी करता हा भाग ह्या भागात मध्ये आदिवासींचा करता